You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारे, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. ही परिस्थिती या शहरामध्ये निर्माण झालेली आहे. एक लक्षात घ्या की आताच कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी फिर्याद मी नोंदवलेली आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काही वेळापूर्वी मराठा समाजाचं जे कार्यालय माळेवाड्यातलं त्या ठिकाणी गेलो होतो आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये शहर पोलीस उपअधीक्षक केडकर साहेब होते, त्यांना त्या ठिकाणी मी भेटलो. आमचा एक संवाद त्या ठिकाणी किरकोळ झाला. पुढे तोफखाना पोलीस स्टेशनचे तन्वीर शेख पोलीस कर्मचारी, नंतर कोतवालीचे पोलीस कर्मचारी राजेंद्र गर्गे दादा, त्यांच्याशी देखील मी हस्तांदोलन केलं आणि कार्यक्रमात सहभाग घेऊन परत कार्यक्रमा मागे येत होतो. त्यावेळी एक इसम त्या ठिकाणी माझ्या जवळ आला, ज्याचं नाव आहे गौरव उर्फ बंटी परदेशी. जवळ आला आणि हा कोण आहे, हा सगळ्या शहराला माहिती आहे. हा परदेशी हा परदेशी जो आहे तो त्या शहराच्या आमदार संग्राम जगतापचा आणि अरुण जगतापचा कार्यकर्ता आहे. आणि त्याने त्या ठिकाणी येऊन माझ्या जवळ आला आणि त्याची फिर्यादीची नोंद, फिर्यादीची कॉपी माझ्याकडे आहे. तोफखाना पोलीस स्टेशनची आहे, याच्यामध्ये IPC 504-506 प्रमाणे गुन्हा त्या ठिकाणी मी नोंदवलेला आहे. तो जवळ येऊन म्हणतो काय की तू अरुण जगताप आणि संग्राम जगताप यांच्या विरोधात 30 मिनिटांचा व्हिडिओ का व्हायरल केला, त्यांना आरेतुरे करत का बोलला. आत्ता कट्टा नाही, आता कट्टा म्हणजे काय सांगायची गरज नाही. नगर शहराला एवढी हत्याकांड पाहायची वेळ आलेली आहे. तो म्हणतो की आता कट्टा नाही, असतात तर इथं छातडात 6 गोळ्या ठोकल्या असत्या. परत अरुण काका संग्राम भैया यांच्या विरोधात बोलशील तर तुझ्याच काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर भर चौकात गोळ्या घालून तुझा खून करील, अशी धमकी त्या ठिकाणी त्या भिकड माणसाने त्या ठिकाणी दिली. एक दुसरी FIR देखील आता कोतवालीला त्या ठिकाणी नोंदवली आहे. ती माझे सहकारी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सहकार मंत्री सुवालाजी यांचे चिरंजीव मनोज भाऊ गुंदेचा यांनी नोंदवली आहे. ती IPC 506 प्रमाणे ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये आम्ही होतो आणि मनोज गुंदेचा हे देखील त्या ठिकाणी येत होते आतमध्ये, त्यांनी त्याची गाडी पार्क केली. हे सगळं CCTV फुटेजमध्ये आलेलं आहे बरं का, तिथलाही प्रसंग आणि हाही प्रसंग. ते तिथं CCTV फुटेजमध्ये कोतवालीच्या आवारात घडलं, म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारात घडलं की त्या ठिकाणी ते येत असताना आतमध्ये त्यांना आवाज दिला त्या परदेशीने आणि तो म्हणाला की तुझा नेता किरण काळे आत माझ्या विरोधात फिर्याद देऊ राहिला, त्याला सांग फिर्याद दे नाहीतर काय बी कर. त्यांनी अरुण काका जगताप संग्राम भैया जगताप विरोधात व्हिडिओ फेसबुकवरून व्हायरल केला. त्या किरण काळेचा मी खून करणार म्हणजे करणारच, असं म्हणून त्या ठिकाणी त्या भेकड व्यक्तीने सुद्धा धमकी दिली. काय झालंय बरं का की स्वर्गीय अनिल भैया राठोड या शहरामध्ये गेली अनेक वर्ष चांगलं काम करत होते. दुर्दैवानं त्यांचं निधन कोरोनाच्या काळामध्ये झालं, ते दुःख काय अजून नगरकर विसरलेलं नाहीत, आपण सगळे विसरलेलं नाही. परंतु काही लोकांचा असा समज झालाय की आता कोण नाही. मला त्यांना सांगायचं आहे की ठीक आहे भैया नसतीलही अनिल भैया, पण अनिल भैयांच्या विचारावर चालणारी काँग्रेस या शहरामध्ये आणि जो 30 मिनिटांचा व्हिडिओ माझ्या फेसबुकच्या वॉलवरती आजही त्या ठिकाणी तो आहे, त्याच्यात जे मी वक्तव्य केली आहेत शहरातल्या काही घटनांच्या संदर्भामध्ये, हे शहर म्हणजे गुंडांचा अड्डा झालाय काय, अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे. आणि आज त्या ठिकाणी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त असताना सुद्धा मराठा समाजाच्या कार्यालयाच्या इथं येऊन अशा प्रकारचं त्या ठिकाणी भेकड आणि भ्याड पद्धतीनं अत्यंत म्हणजे याची लाज वाटावी शरम वाटावी अशा पद्धतीनं तो दारू पिऊन त्या ठिकाणी अशी सांगतो या गोष्टी सगळ्या. त्यामुळे अशा गोष्टींना किरण काळे आणि या शहरातला काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता अजिबात भीक घालत नाही की अरे तुमच्यात हिंमत तर नाही. तुम्हाला मी वारंवार सांगितलं की पंटर लोक तुम्ही पुढे पाठवू नका, तुमची सवय काय जात नाही. बळी द्यायचा तर दुसऱ्याच्या घरचा बळी द्यायचा ही तुमची पद्धत आहे. तुम्ही कुणाला म्हणजे कधी प्रसंगाला सामोरे तुम्ही गेलेलं नाही. या सगळ्यात अजूनही तुम्हाला सांगतो की या जगात जर वावरायचं असेल तर मी संत परंपरेला मानणारा माणूस आहे.
ते संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, अध्यात्मात माझा माझं काम आहे या सगळ्याच्यातलं. लक्षात घ्या की पाप ज्यावेळेला खूप होतं, पापाचा अतिरेक होतो आणि घडा भरतो, तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्याची शिक्षा जी आहे, कर्माचं फळ जे आहे, ते याची देहा याची डोळा या छायातीत भोगावं लागतं. किती पापं अजून तुम्ही बाप बेटे या शहरामध्ये करणार आहेत, त्याच्यामुळे असे पंट लोक पुढं पाठवून कृपया परत हे असला भ्याड प्रकार करण्याची हिंमत जी आहे ती तुम्ही करू नका. या अशा गोष्टींना मी आणि काँग्रेसचा कार्यकर्ता अनिल भाई यांच्या विचाराचा काँग्रेसचा या शहरातला प्रत्येक कार्यकर्ता कदापि भी गळत नाही घालणार नाही. त्याच्यामुळे आज एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जिजाऊंची, राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे घडवायचे काम जिजाऊंनी केलं त्या महान मातेचा आज जयंतीचा दिन आहे. आज स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जयंतीचा दिन आहे की जगाच्या पाठीवरती त्यांचं नाव आजही आपण घेतो. आणि आज युवा दिन सुद्धा आहे. म्हणजे ह्या तीन एवढी मोठी औचित्य आजच्या दिवशी होती. आणि ह्या आजच्या दिवशी ते असे भेकड लोक पाठवतात, तर त्यांनी लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शिवशाहू फुले, छत्रपती आणि आंबेडकरांचा जो विचार आहे त्या विचारधारेवर आम्ही काम करतो. एक तुम्हाला या निमित्तानं पुन्हा पुन्हा सांगतो की या शहराच्या विकासाची जी आम्ही छेडलेली लढाई आहे आणि या शहरातल्या शहराला दहशतमुक्त करायची जी लढाई छेडलेली आहे काँग्रेसच्या वतीनं, ती कदापिही तुमच्या असल्या भ्याड घालल्यांनी आणि भ्याड कृत्यांनी काँग्रेसची थांबणार नाही म्हणजे नाही.